सध्या आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादन आणि सहापदरीकरणाचं काम वेगात सुरू असून हे काम पूर्ण करत असताना अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीनं भूसंपादन होत असून यामुळं अनेकांवर अन्याय होत असल्याचं नागरिकांमधून सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद काकडे. आत्ता आपण चांदोबा चलीन चढगाव येथे आहोत. आपल्याला दिसतं की हायवेचं काम चालू आहे. चढगावची अशी परिस्थिती आहे की चौपदरी मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. खाजगी वाटाघाटींच्या जमिनी घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लिटिगेशन्स आणि जी काही जमीन घेण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये बऱ्याच चुक्या झालेल्या आहेत. त्यामुळे माझ्यासह हा जो 1190 गट आहे या गटासह तडगावतील 85 शेतकरी आम्ही हायकोर्टातमध्ये गेलो असून तिथे आमची केस चालू आहे. आमची काल विनंती होती की नॅशनल हायवेला की आमच्या हायकोर्टात केस आहे, आपण हे जे मागे दिसतं ते कंपाऊंड हॉस्पिटलचं कंपाऊंड पाडू नये. परंतु त्यांनी आमचं कुठलं ऐकलं नाही. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांनी कुठलेही म्हणणं न ऐकता काल रात्री गपचूप ही भिंत पाडलेली आहे. याविरोधात आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सदर घटना आम्ही आपले विद्यमान आमदार माननीय दीपकजी चव्हाण साहेबांना व प्राण साहेब डॉक्टर जगताप यांना कळवलं. त्यांनीसुद्धा या संदर्भात नॅशनल हायवे आणि जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी बोलणी केली, पण त्यांचंही त्यांनी ऐकलेलं नाही आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचा हा हायकोर्टचा निर्णय होईपर्यंत इथं कुठलंही काम करू नये. आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, पण हायकोर्टचा निकाल येईपर्यंत त्यांनी काम करू नये. जर असं जर त्यांनी जोर जबरदस्तीनं जर काम करणार असतील तर आम्ही माननीय मुख्यमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, माननीय रामराजे साहेब असतील यांना निवेदन देऊन, पोलीस स्टेशन आहे यांना निवेदन देऊन आम्ही ह्या येत्या 15 ऑगस्टला आत्मदनाचा इशारा आम्ही देत आहोत.